तर पनवेलमध्ये दुबईहून आलेल्या 18 खेळाडूंना रायगडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यानंतर खेळाडूंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. 18 खेळाडूंमधील केवळ 3 जणांना थांबून अन्य 15 जणांना घरी पाठवण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान रुग्णालयामध्ये ठेवायचं असेल तर सर्व खेळाडूंना ठेवा, नाहीतर आम्ही सुद्धा जातो असा पवित्रा खेळाडूंनी घेतलाय. यासंदर्भात पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी. काल पनवेलमध्ये एक करोनाचा रुग्ण आढळला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहे पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नक्की काय आहे. सर, काय सांगाल, काल एक आपल्याकडे रुग्ण सापडलेला आहे, ह्याच्या पुढच्या उपाययोजना कशा असतील? आपल्याकडं काल कामोठ्याला एक रुग्ण सापडलेला आहे, याबद्दल मंत्री महोदयांनी अधिकृत घोषणा केलेली आहे. ही बाब खरी आहे, परंतु याबद्दल मी सांगू इच्छितो की गेले 12 दिवस आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये हे संशयित होते आणि मग त्यांना आम्हीच कस्तुरबा रुग्णालयामध्ये रिकमेंड केलं. आमच्याच स्टाफमध्ये आमच्या ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांना पाठवलं गेलं आणि मग तिथं पती पत्नीपैकी एकाला पॉझिटिव्ह आला आणि दुसऱ्याला निगेटिव्ह आला. म्हणजे एकतर हे गेले 10-12 दिवस आपण जे काही कष्ट घेतो, नियोजन करतो, याचाच हा एक भाग आहे आणि त्यामुळं अशीच पद्धत आपण इथून पुढेही कंटिन्यू ठेवणार आहोत. सद्यस्थितीमध्ये दुबई किंवा कुठल्याही परदेश दौऱ्यातून वारीवरून आलेल्या प्रत्येक नागरिकाचं चेकिंग एअरपोर्टवर होतं, परंतु एअरपोर्टवर होणारी संख्या आणि मग तिथली कमी वेळात एवढ्या लोकांची तपासणी, याच्यावर आपण अजून एक सपोर्टिव्ह म्हणून दुसरा एक मेजर घेतलेला आहे की जेवढे आपल्या शहरामधले नागरिक परदेश दौरा करून येतात या नागरिकांना आपण एअरपोर्टवरून डायरेक्ट कलेक्ट करायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ आता याचाच एक भाग म्हणून काल रात्री 2 वाजता आमच्या टीमने महापालिकेने पाठवलेल्या बसमध्ये 16 प्रवासी दुबईहून आलेले आपण कलेक्ट केलेले आहेत आणि यांना आपण इमिजिएटली 16 जणांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेलेले आहे. आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्याकडे प्राथमिक तपासणीमध्ये ते सगळे निगेटिव्ह आहेत, त्यांना कुठलेही संशयित त्यामध्ये दिसून आलेले नाहीत. असं जरी असलं तर इन द इंटरेस्ट ऑफ द लार्जर पब्लिक, कारण आपण जेव्हा एखादा एपिडेमिकचा विचार करतो तर आपल्याला सोसायटी हा एक लार्ज स्केलवर विचार करण्याची गरज असते आणि 14 दिवसापर्यंत या व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड असल्यामुळं यांना मी विलग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासनाने काल तशा पद्धतीचे निर्देश आम्हाला दिले आहेत, अधिकार आम्हाला दिले आहेत. त्याचा एक भाग म्हणून आम्ही यांना ग्रामविकास भवनमध्ये आम्ही स्वतः एक आयसोलेशन सेंटर किंवा ज्याला आपण एक क्वारंटाईन सेंटर म्हणतो, आयसोलेशन नाही म्हणता येणार, क्वारंटाईन सेंटर उभारलेलं आहे. त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं आहे, त्या ठिकाणी त्या सुसज्ज इमारतीमध्ये हे या लोकांना आम्ही ठेवू आणि एक 12-14 दिवस झाल्यानंतर त्यांची तिथेही डेली तपासणी होईल. त्यातूनही काही संशयित वाटला तर त्याला कस्तुरबा रुग्णालयामध्ये शिफ्ट केलं जाईल, तपासणीला पाठवलं जाईल. हे होते पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे की अफवा पसरवण्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मनोज भिंगारडे, एम न्यूज, पनवेल.